वडेट्टीवार धमकीवर जरांग प्रतिक्रिया दी है। वडेट्टीवार मनात मराठा विषयी पाप है और वडेट्टीवार काही कामाचे नसल्यानं बोलना तो सोडून दिले। धमकी देणारा कोण आहे हे आम्हाला माहित नसल्याची प्रतिक्रिया जरांग यांनी दिली। बीडमध्ये मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय। त्यासाठी त्यांनी सरकारला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। बीडमधल्या अधिकारी जातीयवादी आहेत आणि त्यांच्याकडून नाहक कारवाई करण्यात येते असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक झालेले असताना ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगेंवर पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली। ओबीसींनी कोणाचेही आरक्षण घेतलेले नाहीये, जरांगेंनी चुकीची माहिती देऊ नये असं तायवाडेंनी म्हटलंय। एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या। मराठा आरक्षणासाठी अजूनही नेत्यांना गावबंदी सुरूच आहे। वैजापूर तालुक्यातल्या अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। अड़का भोसले या गावी आमदार उदय सिंह राजपूत गिरे तेव्हा मराठा तरुणांनी गावात येण्यास मज्जाव केला। गावबंदीचे फलक अजूनही कायम ठेवलेत। दरम्यान गावकऱ्यांच्या विरोधानंतर आमदार तिथून निघून गेले। ललित पाटील ड्रग्स प्रकरणातल्या इतर 4 आरोपींना आज प्रोडक्शन वॉरंटद्वारे पुण्यामध्ये आणलं जाणार आहे। येरवडा जेलमध्ये ललित पाटीलला मेफिड्रोन ड्रग्ज बनवण्याचं प्रशिक्षण देणारा आरोपी अरविंद कुमार लोहार यांचा समावेश आहे। लोहारे आणि इतर 3 आरोपींनी संगनमत करून MD ड्रग्ज कारखान्यात तयार करण्यासाठी साहित्य आणि आर्थिक पुरवठा कसा मिळवला याचा तपास आता पुणे पोलीस करणार आहेत। अहमदनगर जिल्ह्यातल्या गुहा गावातील कानिफनाथ मंदिराच्या वादळ जमावाकडून पुजाऱ्यांना मारहाण करण्यात आली। राहुरी तालुक्यातल्या गुहा इथल्या कानिफनाथ मंदिराचा वाद हा अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि या वादावर न्यायालयामध्ये तसंच वक्फ बोर्डाकडे सुनावणी झाली। विकासाचा ध्यास म्हणजे 24